नमस्कार, मी तन्मय केतकर। क कायद्याचा या चॅनलवरील प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे तो म्हणजे वहिवाटीचा जर रस्ता बंद झाला तर कोणाकडे दाद मागावी किंवा काय करावं। आता एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही मालमत्तेला जर जायला यायला रस्ताच नसेल तर त्या मालमत्तेचा अधिकार किंवा त्या मालमत्तेचा वापर करणं हे केवळ अशक्य आहे। मालमत्तेचा यथायोग्य वापर करण्याकरता जे अनेक महत्त्वाचे अधिकार असतात त्यापैकी एक महत्त्वाचा अधिकार म्हणजे अशा मालमत्तेवर जायचा आणि यायचा अधिकार, त्याला वहिवाट किंवा इंग्लिशमध्ये इजमेंट असं म्हटलं जातं। हे असे अधिकार असतात ज्या अधिकारांशिवाय मूळ अधिकारांचा वापर करणं हे केवळ अशक्य असतं। साहजिकच जर वहिवाट एखाद्या जागेची आपली अडवली गेली किंवा वहिवाटीचा जर रस्ता अडवला गेला तर आपण आपल्या जागेचा वापर करू शकत नाही। आता वहिवाट थांबवली गेली किंवा वहिवाटीला अडसर केला गेला तर आपण कुठे कुठे दाद मागू शकतो, तर मुख्यतः आपण दोन ठिकाणी दाद मागू शकतो। पहिला आहे तालुक्याच्या तहसीलदाराकडे आणि दुसरा आहे अर्थातच दिवाणी न्यायालयाकडे। आता तालुक्याच्या तहसीलदाराकडे आपण कशी दाद मागू शकतो किंवा वहिवाटीचा रस्ता आपण कसा मिळवू शकतो याच्या संदर्भात आपण एक स्वतंत्र व्हिडिओ या आधीसुद्धा बनवलेला आहे, त्याची लिंक मी इथे आय बटनमध्ये देतो। ज्यांना या विषयावर अधिक माहिती हवी असेल त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघा। त्यामध्ये थोडक्यात असं दिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला जर वहिवाट हवी असेल किंवा असलेली वहिवाट जर नाकारली असेल तर ती व्यक्ती तहसीलदाराकडे तक्रार करू शकते आणि त्या तक्रारीच्या सुनावणीनंतर तहसीलदार आदेश देऊ शकतो। मात्र हा जो तहसीलदाराने दिलेला आदेश आहे त्याला दिवाणी न्यायालयामध्ये आव्हान देखील देण्याची तरतूद त्या कलम 143 करण्यात आलेली आहे। आता हे एकदा लक्षात घेतलं की वहिवाटीच्या मुद्द्याकरता तहसीलदाराकडे जरी आपण गेलं तरी त्याच्या निर्णयाला दिवाणी न्यायालयात आव्हान निश्चितपणे दिलं जाऊ शकतं। हे लक्षात घेता आपण थेट दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा आपल्या तक्रारीची दाद मागण्याकरता जाऊ शकतो। कोणाचीही कोणत्याही प्रकारची वहिवाट अडवणं हा त्याच्या अधिकाराचं उल्लंघन असल्यामुळे ज्या व्यक्तीच्या अधिकारांचं अशा प्रकारे उल्लंघन होईल तो आपल्या अधिकारांच्या रक्षणाकरता आणि ती वहिवाट जी अडवलेली आहे ती कोणी अडवू नये ह्याकरता मनाई हुकूम मिळण्याकरता सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये निश्चितपणे दावा दाखल करू शकतो। हा दावा दाखल करून यामध्ये तुम्हाला मनाई हुकूमसुद्धा मिळू शकतो आणि एखाद्या विवक्षित जागेतनं जायचा यायचा तुम्हाला जर अधिकार सिद्ध झाला तर तिकडनं जायला यायला अधिकार असल्याचं कोर्टामार्फत घोषित देखील केलं जाऊ शकतं। थोडक्यात काय तर वहिवाट अडवली किंवा वहिवाटीचा जर प्रश्न उद्भवला तर आपण तहसीलदार किंवा दिवाणी न्यायालय या दोन्ही ठिकाणी दाद मागू शकता। पुढचा प्रश्न आहे, दोन जिल्ह्यांमध्ये जर नदी असेल तर ती त्याची सीमा असू शकते का? असूही शकते आणि नसूही शकते, कारण कोणत्याही राज्यामधल्या जिल्ह्यांचा आकार ठरवणं, त्यांच्या सीमा ठरवणं, त्यांच्या सीमा वेळेला बदलणं, जिल्ह्यांचं विभाजन, त्रिभाजन किंवा एकापेक्षा अधिक जिल्हे बनवणं हे सगळे अधिकार जे आहेत ते राज्य सरकारकडे आहेत। साहजिकच राज्य सरकार या अधिकारांचा वापर करून प्रत्येक जिल्ह्याचा आकार आणि सीमा निश्चित करू शकते। काही वेळेला या सीमा निश्चित करण्याकरता भौगोलिक घटक उदाहरणार्थ नदी, नाले, पर्वत यांचा वापर केला जाऊ शकतो आणि जर असा वापर केला गेला तर हे जे भौगोलिक घटक आहेत उदाहरणार्थ नदी, नाले, पर्वत वगैरे ते त्या जिल्ह्यांची सीमा ठरू शकतात। पण काही वेळेला जर भौगोलिक घटकांव्यतिरिक्त सीमा ठरवायची असेल तसे सुद्धा अधिकार राज्य सरकारला आहेत। साहजिकच एखादा भौगोलिक घटक ह्या दोन जिल्ह्यांमधली सीमा असू सुद्धा शकतो किंवा नसू सुद्धा शकतो। पुढचा प्रश्न आहे, समजा एकाच जमिनीत विविध मालक आहेत तर आपल्याला ती जमीन विकत घेता येते का? निश्चितपणे घेता येते। आता याचा आपण दोन प्रकारे विचार करू शकतो। एक म्हणजे त्या सगळ्यांकडनं आपण ती सगळी जमीन विकत घेत असू तर माझ्या मते अडचण यायचं काही कारण नाही, कारण त्यांचा आपसातले हक्क किंवा हिस्से कितीही जरी असले किंवा कसेही जरी असले तरी ते सगळे लोक मिळून ती सगळी जमीन विकत असल्यामुळे
त्यांच्या अंतर्गत हक्क किंवा हिश्श्यांचा किंवा त्याच्या वादाचा आपल्या हक्क किंवा अधिकारांवर काहीही विपरीत परिणाम होणार नाही. मात्र दुसरी एक शक्यता अशी आहे की जेव्हा एकापेक्षा जास्त सहहिस्सेदार आहेत आणि आपण सगळ्यांकडनं ती जमीन विकत न घेता काही लोकांकडनं जर जमीन विकत घेत असू तर ते करता येईल का आणि कसं. आता असं करता येईल का तर निश्चितपणे करता येईल. त्याकरता दोन तीन उपाय आहेत. पहिला म्हणजे त्या सगळ्या सहहिस्सेदारांचे जर प्रत्येकाने आपापले हक्क आणि हिस्से वेगवेगळे करून घेतले, मग त्याच्याकरता वाटणीपत्र केलं किंवा कलम 85 नुसार विभाजन केलं, तर त्यांचे प्रत्येकाचे हक्क आणि हिस्से वेगळे होतील आणि मग आपण प्रत्येकाकडनं त्याचा त्याचा हिस्सा विकत घेऊ शकतो. याला दुसरा एक पर्याय असा आहे की समजा आपण ज्या लोकांकडनं ज्यांचा हिस्सा विकत घेतो आहे त्या व्यवहाराला किंवा त्या खरेदीला जर इतर सहहिस्सेदारांनी संमती दिली आणि त्या खरेदी खतात किंवा करारात जर संमती देणार म्हणून सामील झाले तरी देखील आपला व्यवहार हा निर्धोकपणे होऊ शकतो. थोडक्यात काय, जेव्हा एखाद्या सहहिस्सेदाराकडनं तुम्हाला त्याची जमीन किंवा त्याचा हक्क किंवा क्षेत्रफळ विकत घ्यायचं असेल तर त्याच्याकरता एक तर त्याचं नक्की हक्क किती आहे, क्षेत्रफळ किती आहे हे निश्चित असलं पाहिजे, किंवा त्याला इतर सहहिस्सेदारांनी संमती किंवा मान्यता दिली पाहिजे. या दोन प्रकारे तुम्ही विविध सहहिस्सेदार असलेल्या लोकांकडनं त्यांच्या जमिनी किंवा त्यांचं क्षेत्रफळ हे निश्चितपणे विकत घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे की चुकीच्या सातबाराच्या आधारे झालेले खरेदी खत हे रद्द होऊ शकते का. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की सातबारा म्हणजे काय, तर महसुली अभिलेख. महसुली अभिलेख, जे मी अनेकदा सांगतो की महसुली अभिलेख किंवा महसुली अभिलेखामधली नोंद हा मालकीचा पुरावा ठरत नाही. आणि खरेदी खताचा जर आपण विचार केला तर ते एक असा कायदेशीर करार आहे ज्याद्वारे एखाद्या मालमत्तेची मालकी एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते आहे. आता जेव्हा खरेदी खताला आपल्याला आव्हान द्यायचं असेल किंवा रद्द करायचं असेल तर त्याच्याकरता एक तर त्या खरेदी खतातला जो विकणारा आहे त्याच्या अधिकारांमध्ये काहीतरी दोष असला पाहिजे किंवा त्या खरेदी खतामध्ये तरी काहीतरी दोष असला पाहिजे. आता हे दोन्ही दोष आणि सातबारामधली चूक तसं बघायला गेलं तर एकसारखेच आहेत, पण केवळ सातबारामध्ये नोंद नाही किंवा केवळ सातबारामध्ये नाव नाही किंवा केवळ सातबारामध्ये काही तांत्रिक चूक आहे ह्या एकाच कारणावरनं एखादं खरेदी खत रद्द करून घेणं हे काहीसं कठीण आहे. कारण खरेदी खतात मुख्य मुद्दा काय असतो, तर एखाद्याचे मालकी हक्क एकाकडनं दुसऱ्याकडे जातात आणि ते मालकी हक्क जर तो इतर प्रकारे सिद्ध करू शकत असेल तर त्या सातबारामध्ये चूक आहे का बरोबर आहे, त्यात किती चुका आहेत, ह्याने त्या खरेदी खतावर किंवा त्या खरेदी खताने झालेल्या हस्तांतरणावर कायदेशीर संकट येण्याची शक्यता फार कमी आहे. थोडक्यात काय, महसुली अभिलेख म्हणजे सातबारा, फेरफार, मालमत्ता पत्रक आणि इतर जे सगळे अभिलेख आहेत ते आपल्याला व्यवहार आणि करार करण्याकरता आवश्यक निश्चितपणे आहेत, पण ते जे कागदपत्र आहेत ते शेवटी महसुली अभिलेख आहेत, मालकी हक्काचे पुरावे किंवा टायटल डॉक्युमेंट्स नाहीत. त्यामुळे केवळ सातबारावर किंवा केवळ फेरफारवर किंवा केवळ मालमत्ता पत्रकावर एखादा करार चुकीचा आहे किंवा बरोबर आहे यावर भाष्य किंवा निर्णय करता येणार नाही. पुढचा प्रश्न आहे, नोंदणीकृत बक्षीसपत्र जर असेल तर त्याला इतर वारस किंवा इतर लोक आव्हान देऊ शकतात का. आता एक लक्षात घेतलं पाहिजे, कोणत्याही कराराला जेव्हा तुम्ही आव्हान देऊ शकता का असा विचार करण्याऐवजी त्या आव्हानात आपल्याला यश येऊ शकतं का हा विचार करणं जास्त महत्वाचं आहे. कारण आपल्याकडची एकंदर कायदेशीर व्यवस्था अशी आहे की दावा दाखल करण्याला तसं फार काही मनाई नाहीये. म्हणजे दावा फेटाळला जाण्यायोग्य जरी असेल तरी तो दाखल होऊ शकतो, पण जर त्यात यश येण्याची शक्यता नसेल तर असा दावा दाखल करावाच कशाला. म्हणून दावा करता येईल का ह्याऐवजी दाव्यात यश येईल का असा विचार करणं जास्त महत्वाचं आहे. आता त्या दृष्टिकोनातून जर आपल्याला एखाद्या बक्षीसपत्राला आव्हान द्यायचं असेल तर मागच्या प्रश्नात बघितल्याप्रमाणे एकतर ते बक्षीसपत्र
किंवा ते बक्षीसपत्र करणाऱ्याच्या मालकी हक्कांमध्ये काहीतरी त्रुटी किंवा काहीतरी दोष असला पाहिजे. त्याला मिळालेल्या क्षेत्रापेक्षा त्यांनी जास्त मालमत्ता दिली, असलेल्या हक्कापेक्षा जास्त हक्क दिले, किंवा बक्षीसपत्राने कायदा, करार कायदा, नोंदणी कायदा या कायद्यांचं उल्लंघन केलं आहे, अशा जर काही त्रुटी आपल्याला त्याच्यात दिसून येत असतील तर त्याला आव्हान देणं आणि त्या आव्हानाला यश येणं याची शक्यता निश्चितपणे अधिक आहे. अन्यथा अगदी सगळं चोख असेल तरीसुद्धा त्याला आव्हान द्यायला दावा दाखल करता येऊ शकतो. मात्र अंतिमतः जर एखाद्या प्रकरणात गुणवत्ता नसेल तर ते प्रकरण फेटाळलं जातं आणि त्याच्याकरता केलेली सगळी मेहनत, वेळ आणि पैसा हा वाया जातो. म्हणून कोणताही दावा करता येईल का, याच्यापेक्षा तो दाव्यात यश येईल का असा विचार आधी करा. आपल्याला दावा नक्की का करायचा आहे, कोणत्या कारणास्तव करायचा आहे, दावा करण्यायोग्य काही त्रुटी किंवा दोष आहेत का हा शोध आपण आधी घ्यावा आणि मग दावा करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घ्यावा. आज आपण काही प्रश्नांची उत्तरे पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. धन्यवाद.